मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिहीर आणि ओंकार लाईट गेल्यामुळे लाईट चालू करण्यासाठी तेथे मीटरजवळ येतात तेथे आल्यानंतर मिहीर एका क्षणातच लाईट ऑन करतो तेव्हा ओंकार म्हणतो अरे मिहीर तुला तर जमलं मिहीर म्हणतो मग आहेच मी हुशार त्यानंतर ते, ते दोघेही त्या रूमबाहेर जातात तर पुन्हा लाईट्स बंद होतात तेव्हा ओंकार म्हणतो मला असं वाटतंय ना मिहीर की ही गल्लीतली मुलं येतात तीच काहीतरी खोड काढत असतील मी आता त्यांच्याकडे जातो तोपर्यंत तू तो पुन्हा लाईट्स चालू कर तेव्हा मी त्या ते मीटरजवळ पुन्हा जातो तर पशा इकडून खूप जोराय माझ्या अंजीशी तुला लग्न करायचंय मिहीर पूर्णपणे घाबरून जातो तो म्हणतो की हे काय झालं पशाचं भूत भूतर घाबरतच खूप ओरडत असतो ते पाहून घरातील सगळेजण तेथे येतात आणि काय झालं विचारतात मिहीर मनातल्या त्या क्षणी विचार करतो की आता जर यांना सांगितलं पशाला हे लग्न मान्य नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि घरातील सगळेजण त्या गोष्टीसाठी विरोध करतील म्हणून तो काहीही सांगत नाही तेव्हा तो मनातल्या मनात म्हणत मनात मनात असतो की मला पशाचं भूत दिसलं हे कुणाला सांगायला नको तेव्हा अवनी रागातच विचारते अरे मिहीर तुला झालं तरी काय सांग ना अगोदर मिहीर म्हणतो काही नाही ग सीस मला शॉक लागला तर अंजीला माहीत असतं की मिहीरला नक्की काय झालंय तेव्हा तो म्हणतो की मला शॉक लागलाय वैभव म्हणतो मग तुला डॉक्टर कडे जायचं का तेव्हा तो म्हणतो हो डॉक्टर कडे जायचंय तेव्हा ओमकार म्हणतो तू आतमध्ये चल म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणून ते सगळेजण मिहीरला आत घेऊन जातात तर पशा मात्र त्या काचेमधून बघत हसत असतो तर दुसऱ्या दिवशी अंजी पशाकडे येते एकशे एक नारळ फोडून पशाच्या हाताला खूप जखम झालेली असते अंजी म्हणते की अरे पशा अरे किती लागलंय तुला जरा जरा विचार करून स्वतःची काळजी घेऊन पुढचं पाऊल उचलायचं की पशा म्हणतो अगं अगंजी तू माझी किती काळजी करशील अंजी लाजतच म्हणते मग मी तुझी बायको आहे ना बायकोने नवऱ्याची नाही काळजी करायची मग कोणी करायची ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर हॉस्पिटलमध्ये मामीला मिहीर हा खायला देत असतो तो एकटक पाहत विचार करत असतो त्यावरती मामी विचारतात काय रे झालं मिहीर एकदा का माझ्या अंजी बरोबर तुझं लग्न झालं ना मग तुझी सगळी चिंता काळजी मी नको खरंच टेन्शन घेऊ त्यावरती मिहीर विचारतो काय ग मम्मी तुला पशा दिसतो ना कसा दिसतो ग तो तेव्हा मामी म्हणते काही नाही रे एवढा फरक काहीच नाही अगोदर जसा दिसायचा ना सेम तसाच दिसतो पण तू नको काळजी करूस अंजीचं आणि तुझं लग्न झाल्यानंतर पशु बाळाच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल तर इकडे पशा अंजीला विचारतो काय ग मिहीर काय म्हणाला तो घाबरला होता का अंजी फक्त हसत राहते ती खूप जोराजोरात हसते हे पाहून पशा म्हणतो अगनुस्ती दात काढत बसणार आहे का सांग ना मला नक्की काय झालं मिहीर काय म्हणाला त्याने घरी सांगितलं का पशा मला दिसला होता पशाचं भूत मला दिसलं होतं अंजी म्हणते अरे नाही त्याने काहीच तसं सांगितलं नाही पण तो एवढा घाबरला होता ना की तुलाही हसू आलं असतं पशा म्हणतो हो तो चॅप्टरच आहे ग पहिल्यापासून तो कसं सांगेल ना घरी पशाचं भूत मला दिसलं होतं मग तुमच्या लग्नाला विरोध झाला असता त्याचं डोकलही भारी चालतं तर इकडे मामी म्हणते अरे पिंट्या तुलाही दिसला होता का पशा तेव्हा मिहीर म्हणतो की नाही तेवढ्यातच तेथे बॉय येतो आणि मिहीरला म्हणतो की तुम्हाला प्रशांत सरांनी बोलवलंय त्यावरती मिहीर अजूनच घाबरतो पशाचं नाव घेतल्यावर त्याची घाबरगुंडी चुडते तेव्हा मामी म्हणतात अरे कसला विचार करतोय माझ्या डिस्चार्जबद्दल बोलायचं असेल त्यांना प्रशांत डॉक्टर आहेत ना त्यांना मिहीर ठीक आहे असं म्हणतो आणि जाता जाता मामीला म्हणतो की तू आराम कर मामी म्हणते मी कुठे आता फुगडी घालायला जाणार आहे त्यानंतर इकडे सूर्या हा सरिताला म्हणतो काय सरे मला माप कर ग पण आपण अंजीच्या भविष्याचा विचार करायला हवा मी तुला काल तडा तडा बोललो पण मामीला वचन दिलं होतं की अंजीला दुसऱ्या लग्नासाठी नक्कीच मी तयार करणार मग मी तरी काय करू मला माहिती आहे सरे तू स्वार्थी येस तू स्वार्थापोटी नाही विचार करत पण अगं आपल्याला कुठेतरी आता अंजीचा विचार करायला हवा सरिता म्हणते मी तुमच्यावर नाही चिडले हो असं म्हणून तीच उलट त्याला समजावू लागते तेव्हा सूर्या म्हणतो सूर्या म्हणतो तुला अजून एक सांगू का ती क्षितिजची आई आहे ना तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे सरिता खूप छान आणि तिथून जाते तर दुसरीकडे मिहीर हा पशाच्या फोटोजवळ उभा असतो आणि म्हणतो की अरे तू काय मला म्हणाला होतास की तू अंजीबरोबर लग्न करू नको पण आता हे कदापिही शक्य नाही कारण माझं अंजीवर प्रेम आहे मला तिच्याबरोबर लग्न आहे तुला जर आहे माझं कसं प्रेम आहे तिच्यावर तेवढ्यातच पूजा आणि सरिता या दोघीही बाहेर येतात आणि मिहीरकडे बघतच राहतात तेव्हा तो अंजीला घेतलेला सगळे गिफ्ट आणि साड्या त्याचबरोबर दागिने हे सगळं पशाच्या फोटो समोर ठेवतो आणि म्हणतो माझ्या अंजीसाठी बघ मी काय काय घेतलंय असं म्हणून तो साखरपुड्यासाठी घेतलेली अंगठी पण दाखवतो त्यानंतर तो सरिता सरिताजवळ जातो आणि म्हणतो की मी आमच्या साखरपुड्यासाठी अंगठी देखील घेतली आहे ता सरिताला धक्का बसतो अंजी हे सगळं ऐकते तिला खूप राग येतो त्यानंतर रात्री अंजी पशाला भेटायला जाते तेव्हा ते ती त्याला डबा देते पशा विचारतो अंजी तुझ्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसतीये ग काय झालं त्यावरती अंजी म्हणते अरे ते लग्नाचंच टेन्शन त्यात तायडी पण म्हणती की त्याच्याबरोबर वर लग्न कर तिला तर टेन्शन आलंय ती दादा पुढे काय बोलणार पशा म्हणतो अंजी माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे असं म्हणून तो तिच्या कानात एक प्लॅन सांग सांगतो आणि अंजीकडे गुंगीचा औषध देतो अंजी घरी येते ती खूप खुश असते कारण मिहिरची तिला जिरवायची असते किचन मध्ये येऊन त्याच्यासाठी गरम गरम दूध करते आणि त्याच्यामध्ये ती गुंगीचं औषध टाकते आवनी तितक्यात तेथे येते आणि काय गं अंजू तू आज खूपच खुश दिसते असं विचारते त्यावरती अंजी म्हणते अगं मिहिरला रात्री शॉक लागला ना म्हणूनच त्याच्यासाठी मी गरमागरम दूध केलं एवढं घेऊन जातेस का तू कारण त्याला अशक्तपणाही आला असते अवनी म्हणते बरं ठीक आहे तू घेऊन जा ना तुझ्या होणार आहे नवऱ्यासाठी दूध अंजी म्हणते की नको ग मला लाजवू असं म्हणून ती अवनीलाच मिहीरकडे पाठवते तेथे गेल्यानंतर मिहीर हा मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करत असतो आणि म्हणतो की लवकर झोपायला हवं कारण लवकरात लवकर साखरपुडाही ओरकून घ्यायचा आहे तेव्हा अवनी तेथे येऊन म्हणते अरे तू झोप पण त्या अगोदर हे दूध पिऊन घे गरमागरम तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्यासाठी दिलंय मिहीर भलताच खुश होतो त्यानंतर ती म्हणते अरे आता पटकन हे दूध संपव हां कारण तुझ्या होणाऱ्या बायकोचं मन राखायला नको का तेव्हा तो म्हणतो तू मला का लाजवतेस अवणी म्हणते मी तुला लाजवत नाही रे मला सखीलाही दूध द्यायचंय तू पटकन हे दूध पिऊन घे मिहीर ठीक आहे असं म्हणतो आणि घटाघटा ते दूध पिऊन टाकतो परंतु थोड्या वेळाने जेव्हा तो उठायला जातो तेव्हा त्याला अचानक चक्कर येऊ लागते तेव्हा अंजी त्याच्याकडे बघत खूप हसत असते कारण मिहीर हा चालता चालताच खाली पडतो त्यानंतर अंजी ही पशाकडे जाते त्याला आवाज देऊन बाहेर बोलवते अंजी म्हणते अरे पशा मला हे करायला ना खूप आनंद होतोय खूप मजा आहे कारण की हे सगळं पिक्चरमध्ये करतात ना आम्ही रिअल करते तेव्हा पशा म्हणतो अंजे जरा गप्प बस ग कोणीतरी ऐकेल येईल कोणीतरी बाहेरून म्हणून तो जोरात शिट्टी वाजवतो तर बाबा देखील तेथे आलेले असतात दार उघडून सगळेजण आतमध्ये जातात मिहीर तेथे बेशुद्ध होऊन पडलेला असतो मिहीरला ते सगळेजण उचलतात आणि तात्यामध्ये बाहेर आणून टाकतात त्यावरती अंजी म्हणते आता नीट हा पशापुढे काही गोळ घालू नको पशा, पशा म्हणतो गुडघ्याला बाशिंग बांधून आला होता ना आता बघ याचं मी काय करतो आणि काय नाही बघ याची हवाच उतरवतो लग्नाची तेव्हा धरम बाबा म्हणतात अंजे तू अजिबात काळजी करू नकोस ग मी आहे ना पशाबरोबर मी काहीच गडबड करणार नाही शानी आणि धरमबाबा हे दोघेही तात्यात बसतात आणि मिहीरला घेऊन पाराजवळ जातात त्यानंतर इकडे अंजीही मिहिरच्या जागी झोपते कारण घरातील सगळ्यांना वाटावं की मिहीर रात्रभर इथेच झोपला होता दुसरीकडे मिहीरला पारावर ठेवलं जातं तर इकडे धरमबाबा दोन फॅन लावतात आणि पाला पाचोळा फॅनच्या दिशेने सोडतात जेणेकरून मिहिरला खरं खरं वाटावं की पशाचं भूत आलंय आणि त्याच्या अंगाव पाला पाचोळा तो सगळ्यात पडत असतो ते पाहून मिहीर उठतो तर पशा त्याच्या डोळ्यावर लगेच बॅटरी लावतो तर मिहीर अगदी शुद्धीवरच येतो आणि म्हणतो बापरे मी इथे कुठे आलो मी तर घरी होतो ना रात्रभर कुत्री भुंकत असतात तर पशा मिहिरला एवढा घाबरवतो माझ्या अंजीबरोबर लग्न करण्याचा विचार जरी केला ना तर तुला गिळून टाकीन असं पशा जोराजोरात म्हणत असतो आणि खूप मोठ्या मोठ्याने हसत असतो ते पाहून मिहिरची पूर्णपणे घाबरगुंडी उडते मिहीर म्हणतो की पशा मला माप कर मी नाही करणार असं ते धरम बाबा हे अजून पाल्यापाचोळ्या करून त्याला खात्री पटावी पशाच्या भूतामध्ये खरंच खूप शक्ती आहे त्यानंतर मिहीर तेतून धूम ठोकतो त्यानंतर पशा म्हणतो धरम बाबा चला आपल्याला पुढे जाऊन अजून खूप काही करायचंय इकडे अंजी झोपलेली असते मुद्दामच उठते आणि वैभव अवनीचा दार ठोठावते त्यानंतर पुन्हा ती त्या मिहिरच्या जागेवर येऊन झोपते तर ते, ते दोघेही लगेच बाहेर येतात आणि कुणी दार ठोठावलं होतं असा विचार करू लागतात मिहीर तेथेच झोपलेला असतो असं त्यांना अंजीने चांगलंच भासवलेलं असतं हा मिहीर विचारतो अरे पिंट्या कुणी दार वाजवलं होतं का तेव्हा अंजी नाही असं म्हणते ती इशारा करून सांगत असते ते पाहून वैभव म्हणतो नाही दार वाजवलं पण अवनी तुला माहिती बारीक दिसतो रात्रीचा म्हणते तुला भास झालाय रे चल गुपचुप रूम मध्ये ते दोघेही रूम मध्ये जातात तर अंजी खूप हसत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये धरमबाबा आणि पशा हे दोघेही मिहीरला चांगलंच बदडून काढतात त्यानंतर मिहीर घरातील सगळ्यांना निर्णय सांगतो पशाला हे लग्न मान्य नाही तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला